बीजेपी डिस्पेंसरी अलायंस नागपुर की ओर से नगर आयुक्त और सभी सरकारी निजी डॉक्टरों नर्सिंग स्टाफ और पैरामेडिकल स्टाफ जो कि कोरोना योद्धा है उन्हें जल्द से जल्द कोरोना वैक्सीन दी जाए ऐसी मांग भाजपा औषधालय गठबंधन द्वारा मनपा आयुक्त से मांग करते हुए एक ज्ञापन में सौंपा है नागपुर महानगर के अंतर्गत निजी डॉक्टरों ने कोरोना काल में सेवा दी है कोरोना योद्धा के तौर पर उन्होंने कार्य भी किया है ऐसे सभी डॉक्टरों को कोविड वैक्सीन के लिए मैसेज भेजे गए थे जिसके बाद डॉक्टरों ने रजिस्ट्रेशन भी किया था लेकिन अभी तक उन्हें मनपा द्वारा किसी भी तरह का मैसेज नहीं आया है जिससे इन लोगों में संभ्रम की स्थिति बन गयी है लग्न आहे की सरकारी आरोग्य कर्मचारी रही दी दी है नागपूर महानगराच्या आतमध्ये जितके पण प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे सगळ्यांनी या कोविड काळामध्ये प्रशासन आणि सरकार या दोघांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत कोविडची काळामध्ये सेवा देण्याचं से काम केलं पण अशा लोकांना दोन महिन्या पहिले मेसेज आले मेल्स आले आणि त्यांनी सविस्तर नाव नोंदणी त्या पद्धतीने महानगरपालिकेसोबत केलेली आहे असं असतानासुद्धा त्या लोकांना आत्तापर्यंत कोणत्याच प्रकारचा मेसेज की त्यांचं नाव रजिस्टर्ड झालेलं आहे त्यांना कधी वॅक्सिनेशन करायचं आहे कोणत्या वेळेला करायचं आहे कुठल्या ठिकाणी करायचं आहे अशाबद्दल मेसेज आलेला नाही आहे त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण सगळ्या डॉक्टर फॅटर्निटीमध्ये झालेलं आहे त्यांना असं वाटतं आहे की जे फक्त सरकारी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर आहे त्यांनाच हे वॅक्सिन मिळत आहे आणि बाकीच्या डॉक्टरांना अजूनपर्यंत वेटिंग करावे लागणार आहे अशा पद्धतीची भावना आहे पण ओ पी डीमध्ये जो काम काम करणारा डॉक्टर आहे किंवा पॅरामेडिकल स्टाफ आहे किंवा आज तुम्ही जितक्या फार्मासिस्ट आहेत पाच हजाराच्या वरती फार्मासिस्ट आहे किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ह्यांनीसुद्धा कोविडच्या काळात अत्यंत जोखमी घेऊनसुद्धा कार्य केलेलं आहे अशा वेळेला या व्यवस्थित या लोकांची नोंदणी होणं त्यांना वॅक्सिन मिळणं कारण ते प्रोटेक्टेड झालेत त्यांचा परिवारसुद्धा प्रोटेक्ट होईल आम्ही परिवारासाठी वॅक्सिन मागतच नाही आहे आम्ही फक्त जो काम करणारा डॉक्टर आहे किंवा त्याचा स्टाफ आहे त्याचा हॉस्पिटलमध्ये काम करणारा पिऊन असेल त्याचा मावशीबाई असेल किंवा त्याची जी नर्सिंग स्टाफ असेल तिला तरी सुद्धा वॅक्सिन देण्यात यावं भाजपा औषधालय आघाडी नागपूर द्वारा मनपा आयुक्त को एक निवेदन देकर शहर के सभी सरकारी निजी डॉक्टर नर्सिंग स्टाफ पैरामेडिकल स्टाफ औषधि विक्रेता मेडिकल प्रेजेंटेटिव इन सभी को कोरोना वैक्सीन जल्द से जल्द देने की मांग का निवेदन सौंपा गया पर्सन राजकुमार मोहर के साथ देशमुख की रिपोर्ट